महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेतील 140 गाव प्रादेशिक गावांपैकी संग्रामपूर तालुक्यातील वानखेडसह या योजनेतील इतर 84 गावातील पाण्याच्या टाकीचे कामे तर 5 मुख्य संतुलन टाक्यांची कामे सुरू आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून 140 गाव योजनेतील पाण्याच्या टाकीचे कामे सुरू होऊन रखडली आहेत. त्यामुळे ही कामे प्रलंबित असण्यामागे संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांना वरिष्ठांनी समज देण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. त्याचसोबत कामांचा दर्जा निकृष्ट आहे किंवा कामे इस्टिमेटनुसार होत नाही असे तर्कवितर्क करत जनसामान्यातून तक्रारी होत आहेत. यापैकी बरीच कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने मुंबईच्या IHP या कंपनीला दिले असून त्यांच्यामार्फत या कामाची सुरुवात झाली आहे. त्यातीलच या योजनेतील एका पाण्याच्या टाकीचे काम हे संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथे गेल्या 3 महिन्यांपूर्वी सुरू होऊन लेबर अभावी रखडले गेले आहे. त्यातच सध्या मार्च एप्रिल सारख्या कडाक्याच्या दिवसात 140 गाव योजनेमार्फत बऱ्याच गावात ग्रामपंचायतीच्या करभरणा बाकी असल्या कारणाने पाणी पुरवठा हा भर उन्हाळ्यात बंद करण्यात आला आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी नियमित करभरणा करणाऱ्या लोकांना पाण्याची तीव्र प्रश्न भेडसावत आहे. दरम्यान आतापर्यंत प्रलंबित असलेल्या कामाची MCN न्यूजने महाराष्ट्र जल प्राधिकरण योजनेचे उपविभागीय अधिकारी IH राठोड यांच्याशी संपर्क साधला असता सदर कामांचे स्ट्रक्चर डिझाईन आणि निवेदनाच्या सूचनेनुसार होत असून कामांना विलंब हा लेबर अभावी तर कामे लवकरात लवकर पावसाळ्यापूर्वी जमीन पातळीवर आणण्याच्या निवेदेच्या सूचनेनुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तत्पर आहे असे सांगण्यात आले. MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरसकार संग्रामपूर. शुभम अरुण ढगे राहणार वानखेड. बरोबर, तुमचं शेत इकडे या रस्त्यानंच आहे का? हो, याच रस्त्यानं शेत दररोज म्हणजे ये जा असे समजे. बरोबर, हे पाण्याच्या टाकीचं काम आलेलं आहे आपल्या वानखेड गावामध्ये, केव्हापासून चालू आहे हे? जवळजवळ आता 2 महिने झाले चालू आहे. बरोबर, आता 8 दिवस झाले ते काय कोणी इथं कोणीच नाही आहे हजर. कोणीच नाही आहे हजर. हे सगळं इथं काम जे आहे हे पाहून राहिलो मी. दररोज येतो समजा इकडे या रस्त्याने ये जा आहे दररोजची, तर हे दिसून आलं की बाबा आता इथं कोणी वाली नाही याचं असंही म्हटलं चालते. कारण की इथं केव्हापासून कोणी नाही इथं 8-10 दिवस झाले, आता कोणीच नाही इथं. 8 दिवसापासून इथं कोणीच नाही. आता हे एवढं मोठे बीम आहे, एवढं मोठं हे मटेरियल पडलेलं आहे सगळं इथं. अजून हे त्याच्या पायऱ्या होत्या, ह्या पायऱ्याचं काम इथपर्यंत गेलं होतं लेवलला, तिथं कोणी पाहून टाकल्या त्या ह्या पायऱ्या पाहून टाकल्या. हा, कोणीतरी पाहून टाकल्या. आता कोण वाली आहे त्याचा कोणीच नाही. त्याच्या एवढं मोठ्या या पाणी मारायला सुद्धा कोण नाही इथं सर. हो का? हा. बरं, हे काम सुरू असताना याच्यावर पाणी मारलेलं नाही आहे का? तू पाहिलं का तुम्ही कधी मारताना? दिसलं का? मारताना तर काही दिसलं नाही बा. बरं, आता काय 8 दिवस झाले याच्यावर पाणी मारलंही नाही अजून कोण. नाही ना? नाही. ठीक आहे, ठीक. आणि पायऱ्या पण तोडून टाकल्या. पायऱ्या पण बांधलेल्या पायऱ्या कोणी वाली नाही याचा कोणी वालीच नाही. आता काय करतील काय ते. बरोबर, ठीक. हे ते कोणाला तरी कॉन्ट्रॅक्ट दिलं असेल त्यांना पाहायचं असतं. बरोबर बरं, इथं कोणतं फलक वगैरे लावलं होतं का त्यांनी काम सुरू करायला? काम सुरू करायबरोबर फलक नाही लागला इथं नाही पडलेलं आहे. म्हणजे हे ते काम करत होते त्याच्याकडे कोणी लक्ष देत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत जे 140 गावचं वानखेडच्या टाकीचे काम चालू आहे याबद्दल गावातील काही नागरिकांच्या तक्रारी आहेत किंवा टाकीचं काम निकृष्ट दर्जाचं आहे असं, याबद्दल काय सांगू शकता? जीवन प्राधिकरणमार्फत काम करत असताना कोणत्याही पाण्याच्या टाकीचे कामे आपण स्ट्रक्चरल डिझायनर यांच्याकडून कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्याकडे ते सादर करण्यात येते. त्यांचे स्ट्रक्चरल डिझायनर यांच्याकडून अप्रूव्ह झाल्यानंतर त्या स्ट्रक्चरल डिझायनरने दिलेल्या सूचनेनुसार पाण्याच्या टाकीचे काम होत असतात. त्यामुळे ते टाकीचे काम निविदेच्या अटी आणि शर्तीनुसार सुरू आहेत, यात काही प्रॉब्लेम नाही. सर, सदर जे काम झालेलं आहे त्या कामावरती पाण्याचा खूप कमी प्रमाणात वापर गेलेला आहे, त्यामुळे टाकीचे काम अनुकृष्ट होत आहे असेही काही नागरिकांचे तक्रारी आहेत, यावर काय सांगू शकता? नाही, पाण्याचे टाकीचे काम करत असताना क्युरिंगची दक्षता घेण्यात येत असते आणि क्युरिंग वेळ हा ठराविक 28 दिवसाचा असतो, त्यानंतर त्यावर क्युरिंग करता येत नाही आणि करत येईल, त्यामुळे दिलेल्या मुदतीपर्यंत आपण त्याच्यावर क्लिंग करण्यात आलेली आहे. सदर टाकीचे काम सर खूप संत गतीने होत आहे, म्हणजे गेल्या 3 महिन्यापासून टाकीचे काम बंद आहे.
काय सांगू शकला? जलजीवन मिशन कार्यक्रम हा भारतभर चालू असून यामध्ये अपुरे मनुष्यबळ, काही तांत्रिक अडचणीसुद्धा येत आहे. त्यामुळे आता बाकीचे टाकीचे कामं साधारणतः जलजीवन कार्यक्रमाअंतर्गत 150 गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत 84 पाण्याच्या टाक्या आणि 5 मुख्य संतुलन टाक्याची कामं करायची आहेत. त्यामध्ये पावसाळ्या अगोदर बाकीचे टाक्यांची कामं हाती घेऊन ते जमीन पातळीवर आणण्यासाठी त्या टाकीचे कामं बंद करून दुसऱ्या टाकीचे काम हाती घेण्यात असल्यामुळे ते काम बंद आहे. परंतु तो ते टाकीचे काम बंद करण्यामागे बाकी काही इतर उद्देश नाही. किती कालावधीमध्ये सर टाकीचं पूर्ण होईल का? निविदेची कालावधी हा आपला 36 महिन्याचा आहे आणि लवकरात लवकर प्रयत्न करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. परंतु काही ठिकाणी काही तांत्रिक अडचणीमुळे त्याला विलंब होता.